सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा आणि आमदारांचा जयपूर मधल्या बैठकीत निर्णय झाला असल्याची ही माहिती मिळत आहे. सत्ता स्थापनेच्या घडामोडींसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपाला निमंत्रण दिल्यानंतर आता इतर पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या, त्यामुळे शिवसेना काँग्रेसच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन करण्याची चिन्ह आहे. एकीकडे संजय राऊत यांनीही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस आपला शत्रू नसल्याचं म्हटलंय, त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. या संदर्भात राष्ट्रवादीला पत्र पाठवणार असल्याची चर्चा या बैठकीमध्ये सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर असं झालं तर हा भाजपासाठी सगळ्यात मोठा धक्का असेल. या सगळ्यात काँग्रेसचा नेता आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मोठं वक्तव्य केलंय. राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावलं आणि त्यावेळी जर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करणार असल्याचं मिलिंद देवरा म्हणाले. तुमच्याशी त्यांनी कदाचित चर्चा केली असेल. प्रत्येकाला असं वाटतं या महाराष्ट्रात ताबडतोब एक स्थिर सरकार या राज्याला लागतं. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा काय राज्याचा दुश्मन नाही आहे, एक लक्षात घ्या. आमचे राजकीय मतभेद असू शकतात काही विषयांवरती, काही विषयांवर मतभेद सगळ्यांचे असतात, बीजेपीशी सुद्धा आहेत. आता केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या काही निर्णयासंदर्भात शिवसेनेची भूमिका वेगळी होती हे आपण पाहिलं असेल. मग GST असेल किंवा अन्य काही विषय असतील, आम्ही वेगळ्या भूमिकेतून पुढे गेलो, याचा अर्थ आमचे दुश्मन नाही आहेत. प्रत्येकाचं महाराष्ट्रातल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांचं यशवंतराव चव्हाणांपासून म्हणतो ते शरद पवारांपर्यंत प्रत्येकाचं या महाराष्ट्राच्या घडणघडणीमध्ये योगदान आहे.